कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। पवित्र अशा सुरू असलेल्या रमजान महिन्यात यावल शहरात सुदर्शन चित्र मंदिर परिसरातील दिल्ली गेट प्रवेश द्वारातून कोरोना या महाभयंकर विषाणूने प्रवेश केला असून काल दिनांक 19 मंगळवारी रोजी संध्याकाळी यावल शहरात 2 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आल्याने यावल शहरात मोठी खळबळ उडाली असून यावल महसूल विभाग, यावल आरोग्य विभाग, यावल पोलीस कर्मचारी, यावल नगरपालिका कर्मचारी वर्गाने तातडीने दखल घेत यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदिर परिसर व पूर्णवाद नगरसील करण्याची कारवाई केली। सुदर्शन चौक यावल यहाँ बाहरी कोई आदमी नहीं आना चाहिए। बाहर सा कोई भी यहाँ परिसर कोई भी हिसाब यायच नहीं है और जो सुदर्शन चौक ज्या ज्या घर मध्य है थाम को पड़ापड़ कराए बाहर पड़ाच नहीं। सुदर्शन चौक में जो भी रहते हैं इस एरिया में वो अपने अपने घरों में बंद रहे, कोई भी घर से बाहर भागम अपने घरों में बंद रहे, कोई बाहर बिल्कुल ना है, कोई झाक के मत देखो इधर उधर, अपने घरों में जाओ, कानूनन कार्रवाई सख्त होगी आपके खिलाफ सबके खिलाफ। यहाँ से कम 500 मीटर का एरिया हमने सील कर दिया है, कोई इधर ना आए। चलो वहां पे कौन खड़े हैं। याचबरोबर तालुक्यातील दहीगाव गावात एक रुग्ण आढळून आला आहे तर जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला 4 ते 5 दिवसापूर्वी औषधोपचारासाठी दाखल असलेला यावल शहरातील एक भाजीपाला विक्रेत्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याने सुद्धा यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शहरात मंगळवारी 2 तर तालुक्यातील दहीगावात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला। यावल शहरातील रुग्णात सुदर्शन चित्र मंदिरा परिसरातील 20 वर्षाचा तरुण आणि पूर्णवाद नगरमधील 58 वर्षीय महिला तर दहीगावातील 64 वर्षीय वृद्ध असे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। पवित्र अशा रमजान महिन्यात शेवटच्या आठवड्यात यावल शहरात कोरोना या महाभयंकर विषाणूने शहरातील दिल्ली गेट प्रवेशद्वारातून तथा परिसरातून प्रवेश केल्याने यावल शहरातील संपूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना मध्ये मोठी चिंता व्यक्त करण्यात येत असून सर्व जाती धर्मातील नागरिकांनी दक्षता बाळगायला पाहिजे असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे। गेले 2 महिन्याच्या कालावधीत पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांनी रात्रदिवस संपूर्ण यावल शहरात गस्त घालून काही कठोर निर्णय घेतले, तसेच मास्क न वापरण्यावर दंडात्मक कार्यवाही केली, तसेच काहींवर गुन्हे दाखल केले। हे यावलकरांना खटकले असेल परंतु यावलकरांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी घेतलेले निर्णय योग्य होता व आहे। त्यांना त्यावेळेस यावल नगरपालिका मुख्याधिकारी बबन तळवी यांच्यातर्फे नगरपालिकेचे पूर्ण सहकार्य मिळाले असते तर यावल शहरात कोरोना विषाणूचा प्रवेश झालाच नसता असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहेत। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल नावी यावल।